लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असल्यामुळे नवी मुंबईत कामानिमित्त अडकलेला तरुण वर्ग हा गावाकडे पायी निघालाय. हे सर्व तरुण नेरळ कर्जत खोपोली मार्गे जंगलातून वाट काढत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पायी जात असल्याचं समोर आलंय. यावेळी त्यांना सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा हद्दीत करचुंडे येथील तपासणी नाक्यावर अडवण्यात आलं. यावेळी सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी तातडीनं ही खबर देण्यात आली. त्यानंतर त्यांनी या सर्वांना क्वारंटाईन करण्यासंबंधी भूमिका घेतली आणि तसे आदेश देखील देण्यात आले. पारस खेडेकर म्हणसा रत्नागिरीचा राहिला इकडे नेरळ होतो. नेरळ कोर्स वगैरे आणि एज्युकेशन प्लस पार्ट टाईम बिझनेस पण चालू होतं. बिझनेस रिलेटेड ऑनलाईन ट्रेनिंग चालू होतं. तर ते 2 महिने चालू होतं आणि त्यानंतर हे कोरोना आलं. त्यानंतर 14 एप्रिलपर्यंत आमची राहायची तयारी होती. त्यानंतर हे एक्सटेंड झाल्यामुळे जी काही सोय वगैरे होती आमच्या तहसीलदारांकडून जी आम्ही लेटर देऊन जी सोय वगैरे करत होते ती नंतर आम्हाला एवढी पुरेशी भेटत नव्हती. आम्ही रूममध्ये रेंट वगैरे सगळा भरावा लागायचा आणि त्यामध्ये सिलेंडर वगैरे आमचं संपलं. सगळं जे आर्थिक जे पाठबळ पाहिजे ते कमी पडत होतं आणि जे आमच्याकडे पैसे होते सगळे संपले. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आम्हाला आमच्या घरी जाण्याचा आम्ही निर्णय घेतला. घरातून काही प्रॉब्लेम होते, पैसे घरातले पण आम्हाला पाठवू शकत नव्हते. नंतरला राहण्यासाठी आणखीन खाण्यासाठी आमचे प्रॉब्लेम व्हायला लागले. ती धान्य वगैरे पुरवठा जो आम्हाला झाला होता तो पूर्णपणे संपुष्टात आला आणि नंतर आमच्यासाठी आम्हाला खाण्यासाठी काय सोडत नव्हते. त्याच्यामुळे आम्ही घरी जाण्याचा निर्णय घेतला.